सेटचे व्हिडिओ टाकायचे कदाचित राहून गेलेले आहेत. मला दोन तीन कमेंट आल्या त्यामुळे मी चेक केलं असता 29 आणि 30 प्रॅक्टिस सेट राहून गेलाय माझ्याकडून की अपलोड करायचं झाले की बनवायचं झाले माझ्या आता लक्षात नाही. कारण आपले जवळजवळ 43 प्रॅक्टिस सेट सॉल्व करून झालेले आहेत चॅनलवरती. त्यामुळे मागचे मी राहिलेच चुकून काही माहित नाही, पण कमेंट वाचल्यामुळे मी चॅनल चेक केलं असता 29 आणि 30 प्रॅक्टिस सेट आपले सॉल्व करायचे म्हणजे अपलोड करायचे माझे राहून गेलेले आहेत. तर मी आता नवीन म्हणून तुमच्या एक्झाम वगैरे स्टार्ट होत आहेत, मला कमेंट आल्यामुळे मी परत प्रॅक्टिस सेट 29 आणि 30 तुमच्यासाठी अपलोड करते आहे. पहा इंडायसेस या लेसनचे 26, 27, 28 हे तिन्ही प्रॅक्टिस सेट ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे, प्लेलिस्ट चेक करा. फक्त 29 आणि 30 तुम्हाला कुठेही दिसत नसतील तर ते आता मी टाकते आहे 29 आणि 30. पहा गडबडीत ते राहून गेले असतील पण तुम्ही आधीचे पण हे व्हिडिओ पहा 26, 27, 28 आणि 29, 30 सुद्धा पहा. तसेच बऱ्याच स्कूलच्या एक्झाम चालू होत आहेत, तुम्हाला कोणत्याही मॅथ्समध्ये कोणत्याही प्रॉब्लेममध्ये अडचण येत असेल तर कमेंटमध्ये कळवा. मी बऱ्याचशा कमेंट आल्या, काही कमेंट आल्या तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवेन, त्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा व्हिडिओ बनवेन, फक्त तुमच्या कमेंट येणं आवश्यक आहे. चला तर मग स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 30. प्रॅक्टिस सेट 30 मध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. बघा तुम्हाला जुन्या सिलेबसमध्ये 7 स्टँडर्डच्या, हा तुमचा जो सिलेबस चेंज झालेला आहे त्याच्या आधी एक छोटंसं मॅथ्सचं पुस्तक होतं, त्या पुस्तकामध्ये डिव्हिजन मेथड तुम्हाला सुद्धा याच्यात दिलेला आहे, पण तुम्हाला डिव्हिजन मेथड अधिक माहितीसाठी स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड दिलेली आहे फॉर मोर इन्फॉर्मेशन. तुम्हाला कंपल्सरी त्या मेथडनी सोडवायचं नाहीये, तुम्हाला ह्या मेथडनी सोडवलं तरी सुद्धा चालणार आहे. तर मी तुम्हाला दोन्ही मेथड दाखवणार आहे, तुम्ही डिव्हिजन मेथड सोपी वाटत असेल तर डिव्हिजन मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, आणि ह्या मेथडनी तुम्हाला सोपं वाटत असेल तर ह्या मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता. जुन्या सिलेबसमध्ये म्हणजे जुनं जे छोटं बुक होतं त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करायला 7 स्टँडर्डला होतं, पण बदललेल्या सिलेबसमध्ये बरंचसं सोपं गेलेलं आहे. जुनं पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर नक्की पहा, ते थोडंसं टफ होतं पुस्तक, पण आता नवीन पुस्तक जरासं म्हणजे नवीन टेक्स्टबुक तुमचं थोडं सोपं सोपं करत चाललेलं आहे. तर जुन्या ह्याच्यामध्ये छान होती एक्झाम्पल डिव्हिजन मेथडची, म्हणजे मुलांना सोडवायला सुद्धा खूप मजा वाटायची, पण तुम्हाला काढूनच टाकलेलं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 30 मधलं दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करून दाखवणार आहे, डिव्हिजन मेथडने सुद्धा आणि आपल्या साध्या पद्धतीने सुद्धा फॅक्टर काढून सुद्धा. चला तर मग स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट 30. प्रॅक्टिस सेट 30 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड द स्क्वेअर रूट. कोणती मेथड काही नाही, तुम्ही कोणत्याही मेथडने डिव्हिजन आवडले डिव्हिजनने करा, आणि नाही डिव्हिजन जमत असेल तर ह्या पद्धतीने करा. मोठ्या नंबरसाठी डिव्हिजन मेथड ही सोपी पडते पण थोडीशी समजायला अवघड आहे, नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल. बघा 625 ला सगळ्यात पहिले आपण 5 डिव्हिजिबिलिटी टेस्ट युज करू शकतो, बरोबर. 5 डिव्हाइड केलं होती 120 येणार, परत 5 डिव्हाइड केलं होती 25 येणार, परत 5 डिव्हाइड केलं होती 5 काय काय आले बघा, 5 मल्टिप्लाय बाय 5. दोन पार्ट केले आपण 5 5 चे, बरोबर. आपण जेव्हा स्क्वेअर रूट फाइंड करतो तेव्हा आपण असे दोन पार्ट प्रत्येक ह्याचे करतो, 5 मल्टिप्लाय बाय 5 आन्सर आलं 25. दोन पार्ट केले तर सेम फॅक्टरचे त्या, बरोबर 25. तुम्ही प्रॅक्टिस सेट 28 सुद्धा पहा, त्यात पण मी ही मेथड दाखवलेली आहे. आता ही थोडीशी अवघड असं नाही, समजली तर एकदम सोपी मेथड आहे डिव्हिजन मेथड 625. बघा डिव्हिजन मेथडनी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले गट करून घ्यायचे. 4 नंबर असतील समजा, बघा असा नंबर असेल तर तुम्हाला असे गट करायला लागतात, दोन दोनचे पार्ट करायला लागतात. 3 असेल तर पहिला सिंगल ठेवायचा, नंतरचे 2. 5 असतील समजा असा नंबर असेल, तुम्हाला 5 नंबरचं दिलेलं नाहीये पण मी एक सांगते, असा नंबर असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला हा 1 आणि मग नंतर 2. तर विषम म्हणजे इव्हन नंबर असेल तर पहिल्या नंबरचा गट हा वेगळा करायचा. इथे पण इव्हन नंबर आलेले आहेत, तर ऑड नंबर आलेला आहे, ऑड नंबर आले तर तुम्हाला असे पहिला सेपरेट 1 असेल त्याचा एक पार्ट करायला लागतो. इथे बघा 6 1 केलेला आहे, 6 वरती 1 बार दिला, 25 वरती 1 बार दिला. आता पहा लक्षात घ्या मेथड ही, कारण तुम्हाला पुढे उपयोगाला येऊ शकते किंवा 8 स्टँडर्डला जाल स्कॉलरशिपला वगैरे तेव्हा ही मेथड थोडी इझी वाटते, म्हणजे समजली तर हा पण नीट समजून घ्या. काय केलं जातं 625 मध्ये आपण हे पार्ट केल्यावरती, आता 6 या नंबरचा जवळचा स्क्वेअर कोणता, 6 जवळचा बघा 2 2 4 म्हणजे 2 स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 2 लिहिले, इथे 2 लिहिले, याच्यामध्ये 2 ऍड केले. बघा हा 2 का घेतले, तर 2 स्क्वेअर हा 4 असतो, म्हणून 6 मधून जवळचा, आता 3 9 येईल, 6 पेक्षा मोठा येईल म्हणून तो चालणार नाही, ह्याच्या जवळचा स्क्वेअर बघायचा म्हणून 2
आणि तोच टू इथे लिहायचा, तोच टू इथे लिहिता, त्यात ऍड पण हाच टू करायचा. इथे जो नंबर घ्याल तोच इथे लिहायचा, तोच ऍड करायचा, टू टू, टू प्लस टू, फोर. बरोबर, इतकं केलं मग इथे काय करणार, तर ह्याचं मल्टिप्लिकेशन, टू मल्टिप्लाय बाय टू, फोर. बरोबर, या सिक्स मधून फोर मायनस करायचे, आन्सर येईल टू. आता हे टू आलं, आता हा पूर्ण जो पार्ट कशासाठी केलाय, तर हे पार्टचा पार्ट हा खाली घेण्यासाठी, फक्त टू नाही घ्यायचे, पूर्ण ट्वेंटी फाय खाली घ्यायचे. आता पहा, हे ट्वेंटी फाय खाली घेतल्यावरती सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला इथला नंबर शोधायचा आहे. इथे असा नंबर घ्यायचा, आणि म्हणजे इथे, आता इथे जो नंबर घ्याल तोच नंबर इथे खाली घेणार, म्हणजे आपण इथलं मल्टिप्लिकेशन केलं, इथे ऍक्च्युअली नंबर येईल फाईव्ह, हा तोच नंबर इथे येणार, खाली त्याचं येतं ऍडिशन. बरोबर, आणि याचंच मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहितो, फाईव्ह मल्टिप्लाय बाय फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह, फाईव्ह फाईव्ह फोर झार ट्वेंटी, प्लस टू ट्वेंटी टू, मायनस, आन्सर आलं तुमचं झिरो. आणि फाईव्ह इथे लिहायचा, जो फाईव्ह तुम्ही इथे घेतलाय तो फाईव्ह इथे लिहायचा, आणि इकडे त्याची ऍडिशन, इथे त्याचं मल्टिप्लिकेशन. तुमचं आन्सर बरोबर आहे की नाही हे चेक करण्याची एक पद्धत आहे. हा जो आकडा येतो तो ह्या आन्सरच्या डबल येतो, ट्वेंटी फाय मल्टिप्लाय बाय टू केला असता फिफ्टी येणार, म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे. गोंधळून जाऊ नका, पुढे पुढे प्रत्येक मी तुम्हाला याच्यामध्ये एक एक प्रत्येकाचे दोन दोन मेथड मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाईल. परत एकदा सांगते बघा, इथे जो आकडा आपण घेतो फाईव्ह, हा जो नंबर आपण फाईव्ह घेतो हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तोच नंबर खाली घेतल्यावरती हे जे मल्टिप्लिकेशन येईल ते मल्टिप्लिकेशन इतकं आलं पाहिजे, टू ट्वेंटी फाईव्ह. आता मी इथे फोरच्या इथे टू घेतला असता, हा तर मल्टिप्लाय पण, म्हणजे ऍडिशन पण टू चीच असते आणि मल्टिप्लाय पण ह्या दोघांनी, म्हणजे टू टू झार फोर, टू 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 झार फोर आणि टू फोर झार एट, काय आलं असतं, एटी फोर. एटी फोर ते चालेल का, नाही, म्हणजे इथे फाईव्ह घेतलं तरच हा आकडा येईल, म्हणून हे करायचं आहे. गोंधळून जाऊ नका, जसं जसे नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसे तुम्हाला समजत जाईल. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही मेथड कंपल्सरी नाही, ज्यांना जमेल त्यांना कळेल, त्यांनीच करायची, बाकीच्यांनी ह्या मेथडने केलं तरी सुद्धा चालण्याची आहे. ही मेथड खूप महत्वाची मला वाटते म्हणून मी तुम्हाला शिकवते आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 1225. आपल्या नॉर्मल मेथडनी फाईव्ह ने डिवाइड होईल. बरोबर, फाईव्ह ने त्याला डिवाइड केलं की 225 येईल, परत फाईव्ह ने डिवाइड केलं 49 येईल, सेव्हन ने डिवाइड केलं 49 ला की 7, 7. काय काय त्याचे फॅक्टर्स काय आले, फाईव्ह मल्टिप्लाय बाय फाईव्ह मल्टिप्लाय बाय सेव्हन मल्टिप्लाय बाय सेव्हन. कॉमन आपण म्हणजे जोड्या पेअर करतो आपण, फाईव्ह आलं सेव्हन, फाईव्ह सेव्हन झार 35, म्हणजे याचा स्क्वेअर रूट आला 35. आता ह्या मेथडनी बघा, ट्वेल्व्हच्या जवळचा हे कोणता आहे, आपण इथे लिहून घेऊया हवे असेल तर, टू चा फोर, थ्री चा नाईन, फोर चा ट्वेल्व, फाईव्ह चा सॉरी फोर चा सिक्स्टीन, फाईव्ह चा ट्वेंटी फाय, सिक्स चा थर्टी सिक्स, सेव्हन चा फोर्टी नाईन, इतके लिहून घेऊया. आता ट्वेल्व्हचा म्हणजे बघा कुठे येईल, जवळ, फोरचा जास्त आहे म्हणजे आपण थ्री घेणार, थ्रीचा नाईन ह्याच्यातून मायनस होईल, म्हणून इथे थ्री घेतला मी, इथे पण थ्री आणि ऍड सुद्धा थ्री, तिन्ही ठिकाणी एकच नंबर घ्यायचा आहे. आणि इथे त्याचं ऍडिशन केल्यावरती याचंच मल्टिप्लिकेशन इथे करायचं आहे, थ्री थ्री झार नाईन. लक्षात येते, या इथल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं, इथे मल्टिप्लिकेशन आणि खाली ऍडिशन, आणि जो घेतलाय तो नंबर वरती लिहायचा. आता बघा, ट्वेल्व मायनस नाईन केल्यावरती आन्सर येणार थ्री. आपण पेअर का केलेले आहेत, कारण पेअरच्या पेअर आपण पूर्ण खाली घ्यायची आहे. बरोबर, पेअर करण्याचं कारणच हे आहे की इथे तुम्ही वन नाही घ्यायचा, ट्वेल्वचा पूर्ण नंबर बघायचा आहे जवळचा. आता बघा, थ्री ट्वेंटी फाईव्ह, इथे अजून एक घ्यायचं राहिलं वनचं स्क्वेअर वन, थ्री ट्वेंटी फाईव्ह. आता परत लक्षात घ्या, इथे असा असा नंबर घ्यायचा आहे, कोणताही जो नंबर घ्याल तो असा नंबर घ्यायचा की त्याला त्याच नंबरने मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर थ्री ट्वेंटी फाईव्ह आलं पाहिजे. आता बघा, फाईव्ह आहे म्हणजे इथे काही केलं तरी फाईव्हच यायला पाहिजे, फाईव्ह फाईव्ह जर ट्वेंटी फाईव्ह येणार आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला इथे कंपल्सरी फाईव्हच घ्यायला लागणार आहे, कारण फाईव्हचा डिव्हिजिबिलिटी टेस्टच ती आहे की जर फाईव्ह असेल युनिट प्लेसला तर फाईव्ह मल्टिप्लाय फाईव्हच येणार आहे ट्वेंटी फाईव्ह. बरोबर, इथे फाईव्ह घ्यायला लागणार आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं, फाईव्ह फाईव्ह जर ट्वेंटी फायव्हचे फाईव्ह लिहिले, टू आपण हे केले, सिक्स फाय जर थर्टी प्लस थर्टी झिरो, याची ऍडिशन करून बघा 70, आणि इथे फाय लिहायचे राहिले, हे जे इथे फाय घेतले ते इथे लिहायचे, 35 डबल केला 70 येत आहे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. बघा, परत सांगते मी डिव्हिजन मेथड एक्स्ट्रा माहितीसाठी तुमच्या सांगते आहे, तुम्ही ठरवायचं आहे कोणत्या मेथडनी करा. पण जेव्हा फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला नॉर्मल मेथडपेक्षा डिव्हिजन मेथड सोपी वाटेल, नाही नक्की.
289. आता 289 ला 3 ने डिवाइड नाही होत, 7 ने नाही होत, 11 ने पण होत नाही, 13 ने पण होत नाही, तर 229 ला 17 ने डिवाइड होतो. पण हा तुम्हाला हे काढण्यासाठी खूप वेळ जाईल बघा, की 17 ने होतं मग कशाने होतं, ह्यानी होते, हे सगळं खूप वेळ जातो. मग अशा वेळेला ही मेथड एकदम सोपी पडते, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. मग 17 ने ह्याला डिवाइड केला असता आन्सर 17 म्हणजे 17 मल्टीप्लाय बाय 17 हे फॅक्टर आले आणि त्याचा स्क्वेअर रूट आलेला आहे 17. आता या मेथडने काय केलं, दोन पहिले पार्ट केले. आता 2 हा कशाच्या जवळचा नंबर आहे, तर स्क्वेअर आहे. 2 च्या जवळचा स्क्वेअर कोणता, तर हा बघा 1. म्हणून इथे 1 घेणार, इथे 1 घेणार, ऍड 1 करणार बरोबर, ह्याचं मल्टिप्लिकेशन पण 1 येणार. म्हणून 1 मायनस इथे 2 आले, 1 प्लस 1 2, इथे ऍडिशन करतो, याचं मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहितो आणि यातून हे सबट्रॅक्ट करतो. आता 89 वरती घेतले. आता इथे लक्षात घ्या, 89 घेतल्यावरती तुम्हाला हा इथे असा आकडा घ्यायचा आहे की तुम्हाला त्याचं त्याला त्याच नंबरनी मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर एवढं आलं पाहिजे. आता पहा, तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे की इथे किती आहेत, 89 बरोबर. लक्षात घ्या काय सांगते ते मी तुम्हाला. इथे पण एक ट्रिक आहे यूज करायची, बघा काय ट्रिक आहे ही, की तुम्ही आता इथे 9 आहे बरोबर, आन्सर 9 यायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, तर किती 3 मल्टिप्लाय बाय 3 केला तर 9 येतं, म्हणून ते 3 घेऊन चालेल का, बघा 3 जा 9 आणि 3 2 6 नाही. मग अजून कोणी कशाला मल्टिप्लाय केला ते 9 येतं, तर 7 येतं. म्हणून 7 इथे 7 घेतले, 7 जा 49, 9 4 आणि 7 2 जा 14 प्लस 4 18. बघा मायनस केले असता 0 आणि इथे 7 लिहिले आपण, याची ऍडिशन करा 37 2 जा 34, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. आता फोर्थ एक्झाम्पल एक आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवणार आहे. पहा नेक्स्ट आहे 496, आपल्या उच्च मेथडने करून पाहूया. 2 ने त्याला डिवाइड होईल, 2 ने डिवाइड केलं असता आन्सर काय येणार आहे, 2048. पहा 2048, परत 2 ने डिवाइड केलं असता 1024, परत 2 ने डिवाइड केलं असता 512 ला परत 2 ने डिवाइड होईल, कारण बघा इव्हन नंबर आहेत सगळ्याच्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट 2 ची आहे होते. म्हणून 520 परत 2 ने डिवाइड केलं असता 556, परत 2 ने डिवाइड केलं असता 128, परत 2 ने डिवाइड केलं असता 64, परत 2 ने डिवाइड केलं असता 32, 16842. असे 2 किती टाइम आलेले आहेत तुम्ही पाहू शकता, असे 2 12 टाइम आलेले आहेत. आपण लिहून घ्यायचं 12 टाइम 2 मल्टिप्लाय बाय 2 केलेले आहेत. 2 चे पार्ट करायचे आहेत बघा, असे पार्ट केले, 6 पार्ट झालेले आहेत. आपण किती घेतो, 3 घेतलेले आहे, 2 मल्टिप्लाय बाय 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 2, म्हणजेच आन्सर आलेले आहे 64 बरोबर. हे झालं आपल्या नॉर्मल मेथडने. आता आपण डिव्हिजन मेथडने सुद्धा सॉल्व्ह करून पाहूया. बघा पार्ट करायचे आहेत, ऑड नंबर नाहीयेत, इव्हन आहेत, दोन दोनचे पार्ट होतील. 40 कुणाच्या जवळचा नंबर आहे हे सगळ्यात पहिलं बघा. इथे बघा 36 आहे, म्हणून इथे 6 घेतला, प्लस 6 केले, इथे 6 लिहिला, 6 जा 36, इथे मायनस केले, 6 प्लस 6 12, इथून मायनस केले असता आन्सर येईल 4. इतकं झालं, वरून घेतले 96. आता पहा, वरून 96 घेतल्यावरती इथे असा नंबर घ्यायचा आहे की ज्यांनी त्यालाच त्या नंबरनी ह्याला मल्टिप्लाय केलं असता आन्सर हे येईल. अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते की 12 हा नंबर इथे आहे बरोबर, या नंबरवरती हात ठेवायचा, म्हणजे इकडचा 6 हा विसरून जा. 12 ला कितीने मल्टिप्लाय केला, साधारण 49 जवळचा नंबर येईल. हे पण एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता. 12 4 जा 48 बरोबर, म्हणून इथे 4 घेऊन पाहायचे आपण, जस्ट अंदाज करायचा. आता इथे 4 by 4 ला मल्टिप्लाय केल्यावरती 4 4 जा 16, 1 2 4 जा 8 प्लस 1 9 आणि 4 1 जा 4 आलेला आहे 0 आणि इथे बघा 8 2 1, इथे 4 लिहिला. 64 ला 2 ने मल्टिप्लाय केला असता आन्सर येतं 128. पहा इथे आपला आन्सर टॅली झालेला आहे, आन्सर बरोबर आहे. पहा इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे की हा नंबर सोडायचा आणि ह्या 12 ने किती जवळचा नंबर ने मल्टिप्लाय केल्यावरती येतं, ते तुम्हाला एक ट्रिक मार्फत हे करता येईल. तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित परत एकदा एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन मेथड ने स्क्वेअर रूट काढणं सोपं जाईल.
बघा नेक्स्ट नंबर दिलेला आहे 1089 याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. हे लास्ट एक्झाम्पल आहे आपलं. 3 ने डिवाइड होईल. 3 ने ह्याला बघा त्याची जर ऍडिशन केली असता त्याला 3 ने भाग जाईल. 18 येईल ऍडिशन आणि 18 ला 3 ने डिवाइड होतं म्हणून 3 ने ह्या पूर्ण नंबरला डिवाइड होईल. डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे आपली ही. आता 3 ने डिवाइड केलं असता आन्सर या 363. परत 3 ने त्याला डिवाइड केलं असता आन्सर या 121. आता 121 ला 11 ने डिवाइड करायचं कारण ते 11 चा हा स्क्वेअरच आहे आपल्याला माहिती आहे. पार्ट असले पाहिजे. 11 ने याला भाग जातो. 11 ने याला डिवाइड केलं असता आन्सर येणार 11 11 11. प्राइम फैक्टर का आले बघा इथे 3 × 3 × 11 × 11. दोन दोन चे आपण पार्ट केले. हतला एक 3 घेतला, हतला 11 घेतला, 33 आंसर आलेला आहे 33. आता डिव्हिजन मेथड डी बघा. दोन दोन पार्ट केलेले आहे. 10 च्या जवळचा नंबर कोणता आहे? 10 च्या जवळचा स्क्वेअर नंबर कोणता आहे? तर हा 9. मग 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 3 चा. म्हणून इथे 3 घेतले, ऍड पण 3 केले, इथे पण 3 दिले. 3 × 3 केलं असता 9 हे मायनस करायचे आहे 1 आला आणि 89 मध्ये खाली घ्यायचे. आता इथे 6 आहे बरोबर. इथे 6 आहेत आणि तुम्हाला याला इथे असा नंबर जो घ्यायचा कोणता की ज्यांनी त्यालाच मल्टीप्लाय केला एवढा आन्सर येईल. परत सांगते हा एक नंबर झाकून ठेवायचा इकडचा. 9 हा विसरून जा. 6 ला कितीने डिवाइड केल्यावरती 18 येईल ते पहा. ही एक ट्रिक आहे याच्यात. 6 ला कितीने डिवाइड केल्यावरती 18 येईल? तर 6 ला 3 ने डिवाइड केल्या होती म्हणून 3 घेऊन पाहायचा. कधी कधी अंदाज चुकतो मग दुसरा पुढचा मागचा आपण नंबर घेऊ शकतो पण बऱ्याचदा हा अंदाज बरोबर येतो. 3 ने बघा 3 × 3 = 9, 6 × 3 = 18, 6 6 आणि 0 आलेले आहे. इथे 3 लिहायचे, इथे जो नंबर घेऊ तो इथे लिहायचा. 33 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर 66 म्हणजे आपली टॅली झालेली आहे. आन्सर बरोबर आले. टॅली कशी करायची? येणार आन्सर आणि हा ऍडिशनचा नंबर हा ह्याच्या डबल आला पाहिजे किंवा आन्सर ह्याच्या निम्म असलं पाहिजे म्हणजे तुमचा आन्सर बरोबर आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 30 झालेला आहे. पहा हे थोडेसे मध्येच राहिलेले व्हिडिओ टाकलेले आहेत. एकूण आपले 43 पर्यंत प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून झालेले आहे. तुमची एक्झाम चालू असेल, एक्झाम मध्ये काही तुम्हाला अभ्यास करताना कोणता प्रॉब्लेम येत असेल, सायन्स असेल, मॅथ्स असेल, कमेंटमध्ये कळवा. मी त्या सगळ्याचा एक व्हिडिओ नक्की बनवेन.